महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाद जो आहे तो सुप्रीम कोर्टात या ठिकाणी सुरू आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल आणि इतर महानगरपालिकांचा विषय देखील जो आहे सुप्रीम कोर्टात चर्चेसाठी आहे. यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे की निवडणुका कधी होतील या संदर्भातली जी सुनावणी आहे ती काल देखील सुप्रीम कोर्टात झाली. आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये एक जर आपण बारीक निरीक्षण केलं तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुंबई महानगरपालिका असतील आणि इतर महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या जास्त काळ या ठिकाणी पेंडिंग ठेवतात आणि साधारणतः ते एप्रिल महिन्यामध्ये होतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर साधारणतः सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागत आहेत. त्यामध्ये भाजपनं या ठिकाणी आघाडी मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती मुंबईमध्ये होते. आपण जर पाहिलं तर भाजपाचा महानगरपालिकांमध्ये प्रचाराचा मुद्दा जो आहे तो काय असेल तर पायाभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील मेट्रो प्रकल्प जे आहेत त्यावर विशेष भर जो आहे तो भाजपाचा या ठिकाणी राहील आपल्याला स्पष्ट दिसत आहे. कारण आपण जर पाहिलं तर आता मुंबई महानगरपालिकेपासून जर सुरुवात केली तर मुंबई महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पांचं जे उद्घाटन आहे ते दोन मार्गिकांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज होतं आहे आणि आणखी काही प्रकल्प जे आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी होतील आणि त्यांचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते. म्हणजे मुंबई शहरामध्ये जे मेट्रो प्रकल्प आहेत तो मुद्दा जो आहे तो भाजपाकडनं या ठिकाणी राहू शकतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने मेट्रो प्रकल्पचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांनी केलं आहे त्याच धर्तीवर आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील मुंबई म्हणजे बेलापूर ते तळोजा हा जो नवीन मेट्रो प्रकल्प होतो आहे त्याचं उद्घाटन देखील पुढच्या महिन्यामध्ये अपेक्षित आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर ह्या तीन महानगरपालिका विशेषतः नवी मुंबई असेल पुणे असेल पुण्याचं देखील मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी देखील मेट्रो प्रकल्पाच्या इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्यासंदर्भातलं एकूण कामाच्या एखाद्या मार्गाचं उद्घाटन या पुढच्या एक किंवा दीड महिन्यामध्ये करता येईल का याचा देखील आढावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात येतो आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकामध्ये मेट्रो प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मेट्रो प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेचा मेट्रो प्रकल्प आणि मुंबई महानगरपालिकेचा मेट्रो प्रकल्प हे मेट्रो प्रकल्प जे आहेत ते भाजपाच्या मुख्य अजेंड्यावर या ठिकाणी राहतील. नागपूर महानगरपालिकेमध्ये मेट्रो प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि या मेट्रो प्रकल्पामध्ये नागरिकांना कशा सुविधा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत, कारण या मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी झालं होतं. या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर भाजपाचा मुख्य अजेंडा जो आहे तो पायाभूत सुविधांमध्ये मेट्रो प्रकल्प हाच राहणार आहे. तशाच पद्धतीनं ठाण्यामध्ये देखील मेट्रो प्रकल्प जे आहे ते मंजूर झाले, त्या मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन असेल ते देखील या ठिकाणी भाजपचा प्रयत्न राहील की तो पंतप्रधानांच्या हस्ते किंवा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातले मेट्रो प्रकल्पांचं देखील उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी केलं जाऊ शकतं. म्हणजेच एकूण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या ज्या सर्वात मोठ्या महानगरपालिका आहे ज्या प्रत्येक पक्ष ताब्यात ठेवण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करतो त्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, त्याचबरोबर नवी मुंबई आहे आणि नागपूर या ज्या मोठ्या सिटी आहेत मेट्रो सिटीज आहेत यामध्ये मोठे प्रकल्प जे आहेत ते लवकरात लवकर सुरू होतील. त्यामध्ये तीन प्रकल्प जे आहेत पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल आणि मुंबई महानगरपालिकेतले प्रकल्प जवळपास आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तर ठाण्यामध्ये जे प्रकल्पांची पायाभरणी असेल किंवा सुरुवात काही एक मार्गिकेची सुरुवात जरी या ठिकाणी पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये झाली किंवा त्याची ट्रायल झाली तरी देखील हा प्रचाराचा मुद्दा जो आहे तो मेट्रो प्रकल्पांचा या ठिकाणी होऊ शकतो. नागपूर मेट्रोचा तर प्रचाराचा एक भाग जो आहे तो भाजपनं या ठिकाणी बनवलेलाच आहे. नागपूर कशा पद्धतीने विकसित शहर करण्याचा प्रयत्न जो आहे तो मेट्रोमुळे होतो आहे. या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर साधारणतः भाजपाच्या आगामी महानगरपालिकांचा आणि मोठ्या महानगरपालिकांचा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो मेट्रो प्रकल्प हाच राहील हे या सर्व एकूण घडामोडींवरनं स्पष्ट दिसतं आहे.